फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कारण नसताना तो इकडे जप करीत बसलाय. कोण महाराज? मूर्ख. कोण मूर्ख महाराज? वेडा. वेडा कोण महाराज? म्हातारा. कोण म्हातारा महाराज? गप रे. अरे किती प्रश्न विचारशील महाराज. तारुण्यात नामस्मरण केलं नाही, आता म्हातार म्हणे नामस्मरण करणं म्हणजे प्राण देहाला सोडून जाताना वैद्याला बोलवण्यासारखं आहे. जे करायचं ते योग्य वयातच करायला पाहिजे. मूर्ख, वेडा, म्हातारा महाराज. आता कोण म्हणून विचारू नको. वेळ गेल्यानंतर अशा तपाचरणाचा काही उपयोग नाही. घराला आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी विहीर खणणं तसं निरर्थक आहे, तसं या वयात परमेश्वर प्राप्तीचा प्रयास करणंही निरर्थक आहे. महाराज माझ्याविषयी बोलत आहात का तुम्ही? तू गपस रे. नारायण 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 नारायण. कोण आहे ते ग्रस्त? मठामध्ये याआधी कधी पाहिल्याचं आठवत नाही. अहो नारायण. अहो मी पितांबर शिंपी, महाराजांच्या मठातला सेवक. आपण कोण? कुठून आलात? मी माधव, चिंचोलीस असतो. बर बर बर, चला प्रसादाची वेळ झाली, प्रसाद घ्यायला चला 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 चला. नको, मी अन्नग्रहण करायचं नाही सगळं. उपवास सुरू आहे का? पण प्रसाद घेतल्यामुळे उपवास मोडत नसतो. चला चला प्रसाद घ्यायला चला. हो नको म्हटलं ना तुम्हाला. मरण इस्तोर मी उपाशी पोटी राहण्याचं ठरवलं. असं का? असंच आहे ते. तुम्हाला काय करायचं आहे त्याच? तुम्ही जा बघू तुमच्या कामाला. इथे काय करतोय? प्रसादाचं वाटप नाही का करायचं? चल तिकडं माणसं आहे. मठामधलं प्रसादाचं कोण राहिलं तर नाही ना हे बघायला म्हणून मी इथं आलो. तर हे सद्ग्रस्त इथं बसलेले. प्रसाद ग्रहण करणार नाही, आमरण उपोषण करणार आहे असं म्हणतायत ते. काका काका असं करू नका. आमच्या बरोबर या, प्रसाद घ्या, तुमच्या सगळ्या विवंचना दूर होतील. हो दादा, मी गेल्यानंतरच दूर होतील. नारायण 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 नारायण. माधवा आली रे, आली रे, तुझ्या परीक्षेची घडी आली रे माधवा. घण घण घणात बोते, घण घण घणात बोते, घण घण घणात. नारायण 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 नारायण. महाराज झोपला नाही तुम्ही अजून? नाही, सारखी माझ्या कानाचे खुणगुण लावले. कुणी? मी नाही तर कुणी? मला माझ्या बायको मुलांकडे पाठवा, बायको मुलांकडे पाठवा. ते मृत्यू लोक आहेत. जाशील तिथं? जाईन महाराज. बघो, पाठवण्याची व्यवस्था करीत.
माघारी येता येणार नाही. माघारी काय येईन महाराज, पाठव मला मृत्यू. नारायण 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 नारायण. शक्य आहे यांनीच पिछा पुरवला होता महाराजांकडे मला माझ्या बायको मुलांकडे जायचंय म्हणून. मी बघून येतो महाराज कुठे. मी पण येतो. चला चला आपण सगळेच जाऊ. हा ठीक आहे. चला चला बघा काका काका तुम्ही घाबरू नका. आपलेच महाराज आहेत ते. नाही का हे बघा अजिबात घाबरू नका. शांतवादी शांतवादी पाहिलं गणगण गणात बोते. माधव काका उठा आता. हो माधव काका हा उठा, सकाळ झाली. तुकाराम आता झाडलोट करायला येईल. हो माधव काका माधव काका माधव काका महाराजांनी माधववर कृपा केली, त्यास जन्म मरणाच्या चक्रातून सोडवले, त्याच्या पापाचा नाश केला. महाराजांनी माधवला ब्रह्मसाक्षात्कार करवून दिला आणि अशा प्रकारे माधवने इहलोकीचा त्याग केला. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते.